लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं. माझा बच्चा अक्षय अनिल, सॉरी आकाश अनिल माने हा बालाजामाइन्स येथे काम करत असताना, कंपनीचे काम चालू असताना वेल्डर म्हणून तो तेथे काम करतो. तो साधारण 25 ते 30 फुटावरून खाली पडून त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर कंपनीनं त्याला कोणतेही सुरक्षा साहित्य दिलेलं नाही, प्लस त्याचा जो कोण सुपरवायझर होता कुठे म्हणून तो त्याच्यावरती हॅरेसमेंट करून, पाऊस पडत असताना सर्व कामगार म्हणून सुद्धा पाऊस चालू आहे आपण नको कामवरती करायला, तरी तो ऐकलं नाही, तुम्हाला बसून पगार द्यायची का म्हणून त्यांनी दबावपोटीवरी 4 ते 5 कामगार चढवले, त्यात माझा भाचाही होता. तो वरून पडून त्याचा जागेवरून मृत्यू झाला आहे. याला सर्वस्व कंपनी आणि प्रिन्सिपल एम्प्लॉय म्हणून बालाजी अमाइन्स ही जबाबदार आहे. तरी माझी विनंती आहे सर्वांना की त्याचं झालेल्या कुटुंबाची अगणित हानी ही भरून द्यावी व त्याचे योग्य ते कारवाई करावी. पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे आणि यात निष्पक्षपातीपणे चौकशी होऊन दोषींवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा ही माझी नम्र विनंती आहे. कधी घडली घटना ही? ही घटना काल घडली आहे, काल 11 वाजता घटना घडली आहे. तर बालाजी अमाइन्सने म्हणा किंवा त्याचा कोण जो सुपरवायझर कुठे आहे त्यांनीही त्याच्या नातेवाईकाला वेळेत कळवायला पाहिजे होतं, त्यांनी कळवण्याचं हे धाडस दाखवलेलं नाही. ज्यावेळेस इथून सिव्हिल हॉस्पिटलमधून आम्हाला फोन आले की असं असं भोगाचं एक प्रेत येऊन इथं पडलेलं आहे, त्यावेळेस आम्ही इथं आलेलो आहे. आम्हाला कुणीही कंपनी प्रशासनानं सांगितलेलं नाही. 11:30 ते 4:30 त्या प्रेतजवळ कंपनीचं ऑथोराईज कोणीही नव्हतं. जाधव, नेमणूक मोहोळ पोलीस स्टेशन. मी PSI जाधव, नेमणूक मोहोळ पोलीस स्टेशन, अंकित चिंचोळी एमआयडीसी चौकीला कार्यरत आहे. काल रोजी आकाश अनिल माने वय 26 वर्ष, राहणार बोगाव, तालुका उत्तर सोलापूर, हा चिंचोळी MIDC येथील बालाजी अमाइन्स फॅक्टरीमध्ये काम वर पत्र्याचं सेटचं काम करत असताना तोल जाऊन खाली पडला. तो मयत झालेला आहे. आज त्याचा अंत्यविधी एक प्रेताचं पोस्टमार्टम होऊन त्याचं बॉडी नातेवाईकांच्या पुढील अंत्यविधीकरता दिलेला आहे. पुढील अधिक योग्य तो आम्ही तपास करून कारवाई करून घेत आहोत.